अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। वाढती बेरोजगारीची समस्या लक्षात घेता आपल्या लाडक्या नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जामनेर शहरातील बोहरा सेंट्रल स्कूल येथे या भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या नोकरी महोत्सवामध्ये हजारो बेरोजगार युवक युवतींनी हजेरी लावली। तर नोकरी महोत्सवात मुलाखतीनंतर 600 वर युवक युवतींना मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष वंदनाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामान्य न्याय विभाग अध्यक्ष अरविंद मानकरी, राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील, जॉब शोकेस संचालक पुणे श्रीराम सातपुते आदी पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजयदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जो आपण नोकरी महोत्सव आयोजित केला आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री अरुणभाई गुजराती साहेब आणि आसपासच्या आपल्या 5-6 जिल्ह्यातून 42 कंपन्यांचा सहभाग या ठिकाणी आज नोंदवलेला आहे। त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, बँकिंग, फायनान्स, रिटेल, बीपीओ, केपीओ, फार्मसी, ॲग्रिकल्चरल इत्यादी 16 वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये काम करणाऱ्या या 42 कंपन्या आहेत आणि या 42 कंपन्यांमध्ये एकूण मिळून 36 जॉब प्रोफाईलच्या जागा उपलब्ध आहेत। 36 जॉब प्रोफाईल म्हणजे काय की साध्या ऑफिस असिस्टंट, ऑफिस बॉय पासून ते मॅनेजमेंट लेवलपर्यंतच्या इत्यादी 36 प्रकारांमधल्या जवळजवळ 10,000 जागा या ठिकाणी आज उपलब्ध आहेत। म्हणजे हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय की मी पुण्यावरून आलोय, 350-450 किलोमीटर, काही लोक मुंबईवरून आलेत, काही लोक औरंगाबाद, नागपूर वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत। जवळजवळ 60 लोक कंपन्यांचे एचआर प्रतिनिधी, 60 लोकांची टीम या ठिकाणी, 42 कंपन्यांची म्हणून 60 लोकांची टीम या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहोत। तर याचा फायदा तुम्हाला आज करून घ्यायचा आहे। या नोकरी महोत्सवाचा मुख्य उद्देश असा आहे की कोरोनाचा संकट चालूच आहे, त्याच्यामध्ये ज्या काही कंपन्यांमध्ये जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागा आपणांपर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा आपण या भागातली मुलं कंपन्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, या दोघांच्या मधला जो गॅप आहे, जो ब्रिज आहे, तो भरून काढण्यासाठी आजचा नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे। आज या नोकरी महोत्सवामध्ये कमीत कमी 5वी पास ते हायर एज्युकेशनच्या सर्व लोकांसाठीच्या जागा उपलब्ध आहेत। कमीत कमी 5वी पास पासून ते हायर एज्युकेशन म्हणजे त्या त्या मुलांच्या त्या त्या क्वालिफिकेशन प्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मुलाखतीच्या संधी भेटणार आहेत। परंतु मुलाखतीच्या संधी ज्या तुम्हाला आज भेटणार आहेत त्याची एक प्रोसेस आहे, त्याची एक सिस्टीम आहे, ती प्रोसेस मला तुम्हाला सांगायची, त्याच्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे। ती प्रोसेस अशी आहे की काही लोकांनी ऑलरेडी नाव नोंदणी केलेली आहे, तरी पण आपण मुख्य गेट जे आहे आपल्या या आवाराचं त्या ठिकाणी नाव नोंदणी ठेवलेली आहे। मी प्रोसेस सांगतोय, ती प्रोसेस सगळ्यांनी ध्यानात घ्यायचे। मुख्य गेटवरती नाव नोंदणी आहे, त्या ठिकाणी नाव नोंदणी फॉर्म आहे, तो फॉर्म सगळ्यांनी तिथून घ्यायचा आहे।
तो फॉर्म घेऊन मंडपात येऊन बसायचं. या ठिकाणी बसल्यानंतर त्या फॉर्म मध्ये असणारी आपली सर्व माहिती भरायची. काही काही ठिकाणी काय होतं की मुलं कंटाळा करतात, आपला फॉर्म व्यवस्थित भरत नाहीत, नाव टाकतात, मोबाईल नंबर विसरतात, ईमेल आयडी विसरतात, कोणी एज्युकेशन विसरतं. तर त्या ठिकाणी जी आपली बायोडाटा किंवा रिझ्यूम प्रमाणे सगळी माहिती आहे ती पूर्ण माहिती तुम्हाला भरायची. ती माहिती भरल्यानंतर आपला हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण लगेच मुलाखतींना सुरुवात करणार आहोत. एकाच वेळेस सर्वांची मुलाखत होणार आहे का? नाही होणार आहे. तर आपण ज्या ज्या क्वालिफिकेशन प्रमाणे मुलांना या ठिकाणी अनाउन्समेंट भेटेल त्या त्या पद्धतीनं त्या मुलांनी तो आपला हातातला रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊन आपल्या स्टेटच्या बॅक साईडला डाव्या हाताला त्या ठिकाणी मदत हा नोकरी महोत्सव घ्यावा अशी चर्चा होती भाईसाहेब, परंतु तो प्रत्यक्षात तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्याचा शुभारंभ तुमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या हातून आपले आवडते नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून होतोय याचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांना, विविध सेलच्या अध्यक्षांना, सर्व कार्यकर्त्यांना एक आगळा वेगळा आनंद आहे. जे उमेदवार या ठिकाणी आलेले ते अनेक वर्षापासून डिग्र्या घेऊन घरात बसलेले आहेत, मोठमोठ्या पदव्या घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं आहे आणि अशा हे शिक्षण घेऊन घरात बसलेले होते आणि ते नोकरीची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. त्या उद्देशाने आणि तो ते ध्येय लक्षात घेऊन एक चांगल्या नेत्याचा वाढदिवस आपल्या साजरा करायचा तर तो राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा हा मानस आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा होता आणि त्यामुळेच हा नोकरी महोत्सव आज आयोजित केला. आपल्या जसं शासन आपल्या दारी तसं नोकरी आपल्या दारी ही जामनेर तालुक्यातल्या विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ही संधी उपलब्ध आम्ही करून दिलेली आहे. आता यात जे काही सिलेक्ट होतील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आधीच हार्दिक अभिनंदन करतो आणि जे वेटिंगवर असतील आणि ज्यांना जॉब कार्ड मिळतील त्यांनी कुठेही नाराज न होता ते जॉब कार्डची माहिती सातपुत्यांनी आणि गायकवाड साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. ते जॉब कार्ड सांभाळून रोज सकाळी 9 ते 10 वेळेस आपल्या मोबाईलवर लिंक करून ते मेसेजेस पाहणे, येणाऱ्या 365 दिवसात या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या भाईसाहेब आलेल्या आहेत. आप्पासाहेब सांगताना आनंद वाटतो, बजाज असेल, टेल्को असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, HDFC असेल, ICICI बँक असेल, विविध आणखीन IT क्षेत्रातल्या कंपन्यासुद्धा जवळजवळ दुपारपर्यंत मला वाटतं अजून 10-15 वाढत आहेत. 55 कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, 45 कंपन्या या ठिकाणी हजर आहेत. नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव असे आलेले आहेत आणि याही पुढे मला या जे ऑर्गनायझर आहे आमचे गायकवाड साहेब आणि सातपुते साहेब यांनी मला आश्वासन दिलं आप्पासाहेब भाईसाहेब की 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही इथे ट्रेनिंग सेंटर सुरू करू. 15 दिवस त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना 15व्या दिवशी 16व्या दिवशी लगेच कंपनीमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी उपलब्ध करून देऊ. 15 दिवस त्यांची राहण्याची आणि जेवणाची फुकट व्यवस्थासुद्धा गायकवाड साहेबांची कंपनी आमची करणार आहे. मी खरोखर त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. एक चांगल्या पद्धतीचं आयोजन कार्यकर्त्यांनी सुचवल्याप्रमाणे, नेत्यांनी सुचवल्याप्रमाणे केलं. जे नाता भाऊंचाही निरोप आला की मला मुंबईला अर्जंट जावं लागतंय त्यामुळे माझ्या शुभेच्छा आहेत. भैयासाहेब काल पंढरपूरहून निघाले परंतु त्यांना मध्ये जालन्याला पाऊस असल्यामुळे थांबावं लागलं. तेही 1-2 वाजेपर्यंत इथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. रोहिणीताई घडशे निघालेल्या आहेत, सतीश अण्णांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत, अनिल भाईदास यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्व मान्यवरांचं आपण एकदा टाळ्यांच्या गजरात या कंपनीच्या प्रतिनिधींचं आणि मान्यवरांचं हार्दिक कौतुक करू, हार्दिक अभिनंदन करू, टाळ्यांच्या गजरात एकदा पुनश्च एकदा स्वागत करू. माननीय आमदार अजितदादा पवार साहेब तू मागे पडू, शरद पवार साहेब तू मागे पडू, पूरब हो या पश्चिम हो, उत्तर हो या दक्षिण हो,
सब तरफ एक आवाज है, पवार घराने पर विश्वास है, बाकी सब बकवास है। अच्छा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणखर नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे तरुण आणि तळपदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय भाईसाहेब, जसा दिवाळी दसरा सण आपण साजरा करतो तशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच पद्धतीने आदरणीय दादांचा वाढदिवस साजरा करत असतो। मी मनापासून जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विशेषतः सामाजिक न्याय विभागाच्या सेलला मनापासून धन्यवाद देतो की एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सारेजण उपस्थित झालेलो आहोत। सर्वप्रथम मी संजय दादा आणि त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। कारण गेल्या वर्षापासून आपण पाहतो आहोत कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाट आली, ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लहान उद्योग, लहान मोठे उद्योग बंद पडलेत, हजारो कामगार त्या ठिकाणी बेरोजगार झाले आणि त्यामुळं नोकऱ्यांची परिस्थिती अतिशय अवघड झालेली आहे। BME झालेला आणि त्यामुळे एकूणच युवकांमध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतल्याच्या नंतर सुद्धा बेरोजगार होण्याची परिस्थिती समाजामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मित्र दिसते आहे। अशाच पद्धतीचं गेल्या मागच्या पंचवार्षिक मध्ये गायकवाड साहेबांच्या मदतीनं आम्ही सुद्धा जळगाव आणि धरणगावला आयोजन केलेलं होतं नोकरी महोत्सवाचं आणि त्यावेळेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार असलेल्या युवकांना नोकरी देण्याचं काम त्यावेळेला आपण केलं होतं आणि आजही त्याच पद्धतीनं या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांना निश्चितपणानं नोकरी आपल्या या सर्व कंपनीच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि म्हणून मित्र या संधीचा फायदा निश्चितपणानं आपल्याला करून घ्यायचा आहे। आजच्या ह्या भीषण परिस्थितीमध्ये ज्या सर्व कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेत, या दादा सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी केलं, त्यामुळे निश्चितपणानं मित्र आपल्याला चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या या ठिकाणी मिळतील। कारण समाजामध्ये काम करत असताना अनेक प्रकारची कामं, मग वेळोवेळी मदत करण्याचा विषय असेल, राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये राहून मतदारसंघाची कामं करण्याचे विषय असतील, अनेक प्रकारची सामाजिक कामं आपण करू शकतो, परंतु नोकरी हा असा विषय आहे, हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आपण समजतो। कुटुंबातल्या एखाद्या युवकाला जर नोकरी लागली तर त्या कुटुंबाचं दैनंदिन कामकाज हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू होतं, आर्थिक टंचाई त्या ठिकाणी कमी भासते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या कुटुंबाची विवंचना त्या ठिकाणी कमी होण्याचं काम त्या नोकरीच्या माध्यमातून मित्र केलं जातं। आणि म्हणून या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व समाजामध्ये मित्र आहे। आणि म्हणून आज आपण
जास्तीत जास्त युवकांनी या ठिकाणी या संधीचा फायदा घेतला पाहिजे। नोकरी करत असताना मग ती मुंबईला असेल, पुण्याला असेल, नाशिकला असेल, नागपूरला असेल, त्या ठिकाणी निश्चितपणाने जाण्याचा आपण प्रयत्न करा। सुरुवातीला कमी पगार असेल, परंतु एकदा त्या ठिकाणी आपण प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला जो काही अनुभव त्या ठिकाणी मिळेल, त्या अनुभवाच्या माध्यमातून निश्चितपणाने अजून चांगल्या कंपनीज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवण्याचं काम करतील आणि भविष्यामध्ये चांगल्या पगारावरती आपल्याला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल, ही अपेक्षा आपण या ठिकाणी सर्वांनी केली पाहिजे। मी मनापासून आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं म्हणजे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी बऱ्याच वेळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत। आपला जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, युवकांना मनापासून आजच्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्यापैकी जास्तीत जास्त युवकांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय अनिल अजितदादांच्या वाढदिवसाच्या संदर्भातला कार्यक्रम, महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडकीय नेते 22 तारखेला अप्पासाहेब तुम्ही एक कार्यक्रम घेतला, तुम्ही शिबिर घेतलं आरोग्याच्या संदर्भात, पारोळ्याचा आमचे सतीश अण्णा त्यांनी कांबळाचं वाटप केलं, चोपड्याला आमचा राजूदादा तालुका अध्यक्ष आहे त्यांनी पहाडामध्ये जाऊन जिथं एसटी जात नाही, माणूस जात नाही, तिथं जाऊन त्यांना जे काही हवं असेल ते दिलं। का अजितदादाचा राजकीय जीवनाचा हाच संदेश आहे, एक कर्तव्यदक्ष, कर्तव्य तत्पर, निर्णय क्षमता असलेला नेता आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा वाढदिवस म्हणजे एक उत्सव असतो असं मी समजतो। आणि आपण एक चांगला कार्यक्रम घेतला, संजूदादांनी नोकरीच्या संदर्भातला कार्यक्रम घेतला, 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आजच्या दिवशी आहे, रोजगारीचं जे प्रमाण आहे ते 6-7% परत वाढलेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मी याचा या व्यासपीठाचा राजकीय उपयोग नाही करणार, अशा या परिस्थितीमध्ये युवकांना नोकरी पाहिजे। संजूदादा नोकरी नाही मिळाली तर छोकरी मिळत नाही अशी परिस्थिती आहे, नोकरी अत्यंत महत्त्वाची। आणि सांगण्यात आलं की ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांना देखील जॉब कार्डच्या माध्यमातून पुढच्या याच्यात हे आपण करून देऊ म्हणून एक चांगला असा हा उपक्रम आहे। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने नोकरीच्या संदर्भात आज मग तो कारागीर असेल, तो कलाकार असेल, तो कामगार असेल, कामगार हाताने काम करतो, कलाकार हाताने डोक्याने काम करतो आणि पुढचा जो आहे तो हात, डोके आणि हृदय याच्या माध्यमातून काम करतो। पण या सर्वांच्या नोकऱ्या कमी होत आहे, नोकरी कमी होते आणि आपल्या युवकांना नोकरी पाहिजे, युवक नोकरीसाठी थांबलेला आहे। इतके हात आहे हिंदुस्थानात, जगात कोणत्याही देशात इतके हात नाही, हात नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे आणि हाताला काम हा आपला प्रश्न आहे। तुम्ही आपल्याला या ठिकाणी जास्त वेळ न घेताना सांगेन की तुम्ही 15 दिवसाचं परत प्रशिक्षण आपल्याला देत आहेत की नोकरी कशा पद्धतीने करायची। ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांनी नाराज व्हायची गरज नाही, निराश होऊ नका, निराश झाला तर आयुष्य बर्बाद होऊन जाईल। कोण कहता है की छलनी में पानी नहीं रुकता, बर्फ होने तक घोसला बनाए रखो। जोपर्यंत बर्फ होत नाही तोपर्यंत आपला विश्वास, आत्मविश्वास हा आपण ठेवला पाहिजे। पुढचा काळ देखील अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणजे रिमोट आणि रोबोट हे दोन आपल्याला नोकऱ्या मिळवून देणार नाही, वाढायचं आहे संबंध रिमोटवर चालतं आणि रोबोट चालतो। एक 4 वेळी मी सांगेन, मला कोणी सांगितलेलं की हाऊ विल बी द 21st century आज रोबोट म्हणून करीन, फ्रीडम विल बी फॉर एव्हर अँड ही विल चीट यू नेव्हर, तुम्हाला तो फसवणार नाही अशा पद्धतीचा हा रोबोट आहे। त्या रोबोटचं एक संकटच मला दिसतं,
रिमोट हा हे संकट नाही, पण रोबोट हे संकट आहे. आधी 1 लाखाची गुंतवणूक असेल तर 1 नोकरी मिळायची, आता 10 लाखाची गुंतवणूक असून देखील साहेब नोकरी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. एक कारखाना मी कुठेतरी पाहिला, मला आठवत नाही, 10-15 कोटीची गुंतवणूक असलेला कारखाना, तीनच माणसं नोकरीला होते. एक ऑफिसमध्ये बसत होता, काचेमधून बघत होता कसं चाललंय. एक त्याचा हाताखालचा माणूस होता, तो फॅक्टरीमध्ये फिरत होता. आणि तिसरा वॉचमन होता. त्याने आम्हाला काय उत्तर दिलं अप्पा साहेब, की या देशातील जर प्रामाणिकपणा वाढला तर मी वॉचमनला देखील बंद करून दिलं आणि 2 माणसांवर मी हा कारखाना चालवेल. या परिस्थितीमध्ये काम करायचंय. पण मी मगा सांगितलं त्या पद्धतीने आशादायक चित्र आपल्याला स्वतःचं निर्माण करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संजय दादा अप्पासाहेब हा एक अजून प्रश्न निर्माण झालेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डॉक्टरचंही काम तो करेल, वकीलचं करेल की नाही मला माहीत नाही, ते कुठं काय असेल ते. प्राध्यापकाचं काम ते करतील, कारखान्यामधील काम ते करतील, मग आमचा हा युवक काय करणार. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला डोकं असेल पण त्याला हृदय कुठं आहे? त्याला हृदय नाही आहे. हा आमचा युवक आहे, त्याला हृदय आहे. आणि जिथं युवक आहे तिथंच आपल्याला यश मिळू शकतं. अरे चट्टानो को चटका दे रवानी उसको कहते है, और दिल पर लक्ष्य हो जाए कहानी उसको कहते है, और मालूम है आपको करिश्मा किसको कहते है, पलट दे जो हिमालय को जवानी उसको कहते है. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.